आसलगाव ग्रामपंचायतचा कारभार राम भरोसे, नागरिकांच्या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचा कानाडोळा। जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आसलगाव ग्रामपंचायतची ओळख आहे। या ग्रामपंचायतमध्ये अनेक राजकीय उलाढाली झाल्या आहेत। बहुमत कोणाचे तर सत्ता कुणाची असा अजब कारभार ग्रामपंचायतमध्ये पाहावयास मिळत आहे। त्यामुळे आसलगाव ग्रामपंचायतचा कारभार सध्या राम भरोसे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे। सत्ता स्थापन करणे आणि सत्तांतरण करणे या गोष्टींमध्येच ग्रामपंचायत सदस्यांना रस असून जनतेच्या समस्यांकडे सपशेल दुर्लक्ष असल्याची तक्रार आसलगावचे ग्रामस्थ करीत आहेत। आसलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावरगाव रोडवरील नागरिकांच्या सांडपाण्याचा प्रश्न सध्या चर्चेत आहे। नागरिकांच्या समस्येविषयी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदने व विनंती अर्ज सादर करण्यात आले आहेत, परंतु सरपंच यांनी या संदर्भात अजून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। 22 जुलै 2023 रोजी झालेला ढगफुटी सदृश पाऊस व महापुरामुळे सावरगाव रोडवरील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक लोक बेघर झाले आहेत। महापुराचे पाणी वस्तीत शिरल्यामुळे सांडपाण्याची वहिवाट सुद्धा त्याच मार्गाने तयार झाली आहे। सांडपाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाल्या महापुरात वाहून गेल्याने हे सांडपाणी रस्त्यावर येऊन स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। याच भागात असलेल्या राधास्वामी सत्संग ब्यासमध्ये जाताना भाविक भक्तांना सुद्धा या सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। राजकारण सोडून समाजसेवेसाठी आसलगाव ग्रामपंचायतच्या सरपंच तथा सदस्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता संजय दांडगे, जळगाव। या सावरगाव रस्त्यावर रविवारी भरपूर सत्संगात लोक येतात। इथं घाणीचं साम्राज्य भरपूर साचलेलं आहे। ग्रामपंचायतला वारंवार सांगून पूर जाऊन 7-8 महिने झाले, तरी सुद्धा ग्रामपंचायतचं खूप दुर्लक्ष आहे। आमचे मुलं बाळं आम्ही इथं कसं जगतो, मच्छर डास, या घाणीचं साम्राज्य एवढं झालं की तापीचे प्रमाण खूप प्रमाणात वाढत आहे, तरी ग्रामपंचायत काहीच लक्ष देत नाही याच्याकडे। काहीतरी लक्ष द्यावं अशी विनंती। आसलगावातील परिस्थिती अशी झाली की 22 जुलै रोजी झालेल्या महापुरापासून आजपर्यंत या गावातील नागरिकांना कुठल्याच प्रकारच्या ग्रामपंचायतमार्फत सुविधा व पुरवल्या गेलेल्या नाहीत। इथे साचलेले पाणी या पाण्यापासून रोग पसरू शकते याचा कुठल्याच प्रकारचा ग्रामपंचायतीने आजपर्यंतसुद्धा विचार केला नाही। वेळोवेळी त्यांच्या कानावर सूचना देऊनसुद्धा विनंती अर्ज देऊन शेवटी स्मरणपत्र दिले, तरीसुद्धा त्यांना कुठल्याच प्रकारची गावाची काळजी वाटत नाही। या तरी आम्ही सर्व गावकरी मंडळी यांना आणखी या माहिती देऊ इच्छितो की लवकरात लवकर त्यांनी या समस्येचे निवारण करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला उपोषणात बसावे लागेल। ठीक आहे।